ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पंढरी नगरी सजली आता प्रतीक्षा भाविकांची आषाढी यात्रेसाठी एकीकडे एक सर्व संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यात दाखल झाल्या तर दुसरीकडे पंढरी नगरी सजली आहे अशातच मंदिर परिसर आणि बाजारपेठ देखील फुलली आहे दोन वर्षानंतर आषाढी वारी होणार असल्यामुळे यंदा व्यापाऱ्यांनी जय्यत तयारी केली आहे कोको बुक्का चिरमुरे आदींसह मूर्ती बांगडी अशी व्यापारपेठ मंदिर परिसरामध्ये आणि एकंदर पंढरपूरमध्ये फुलताना दिसत आहे यामुळे आता पंढरपूरकर आणि व्यापारी वर्गाला केवळ भाविकांची प्रतीक्षा आहे पंढरपूर नगरी सजली असताना सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपूर तालुक्यातील बंडी शेगाव येथे मुक्कामी जाऊन पोहोचल्या आहेत उद्या हा सोहळा वाखरीमध्ये जाऊन पोहोचेल तर दहा जून तर जुलै रोजी आषाढी एकादशी आहे गेले दोन वर्ष कोरोनाच्या संकटामुळे पंढरपूरची आषाढी कार्तिकी वारी ही भरली नव्हती यावर्षी आषाढीची वारी ही कोरोनाचं संकट गेल्यामुळं भरलेली आहे गेलं एक महिना झालं पंढरपूर शहरात आषाढी वारीची तयारी ही जोरात सुरू आहे प्रत्येक व्यापाऱ्याचा कुंकू प्रसाद बुक्का पेढे ज्वेलरी रोजच्या जनजीवन ज्या व वारीत विक्रीला जातात त्या सगळ्या वस्तूंची तयारी आणि दुकान सजवण्याची तयारी ही पंढरपूर शहरात सुरू आहे जशी जशा पालख्या आणि वारकरी पंढरपूरच्या जवळजवळ येत आहेत तसे पंढरपूरच्या व्यापाऱ्यांची तयारी वाढत आहे आता सर्व व्यापारी हे तयारीनं सज्ज झालेले आहेत फक्त आता स्वागताला पूर्ण व्यापारी वर्ग हा तयार आहे लवकरात लवकर हे कोरोनाचं संकट पूर्णपणे संपव आणि सगळं जनजीवन व्यवस्थित सुरळीत व्हावं हीच विठ्ठलचरणी आमची प्रार्थना